न्यूज लाइन अचूक वेधक। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सुमुहूर्तावर न्यूज लाइन समूहाच्या नारी स्पंदन या नाविन्यपूर्ण संस्थेचा आरंभ। संस्थेच्या वतीने करण्यात आला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान। द न्यूज लाइन यूट्यूब चॅनेल, न्यूज लाइन वेब पोर्टल, साप्ताहिक न्यूज लाइन फास्ट या माध्यम क्षेत्रातील कामगिरीच्या बरोबरीला आता न्यूज लाइन समूहाने महिलांचे संघटन असलेल्या नारी स्पंदन या संस्थेचा आज जागतिक महिला दिनी आरंभ केला। नारी स्पंदनच्या अध्यक्षा श्रीमती कल्पना जाधव यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे संघटन होत आहे। महिलांमधील कलागुणांना संधी मिळावी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक व्हावे, त्यांच्या समस्यांना वाचा फुटावी, कल्पक योजनांना मूर्त रूप यावे अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या व्यक्तिमत्व विकासाला हातभार लागावा या उद्देशाने सुरू केलेल्या नारी स्पंदनने आज पहिल्या दिवशी जागतिक महिला दिनी विविध क्षेत्रातील लक्षवेधी कामगिरी बजावत असलेल्या महिलांच्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी व घरी जाऊन शाल, श्रीफळ, मानचिन्ह व फुलझाड देऊन आदरपूर्वक सन्मान केला। यामध्ये सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर गौरी ताम्हणकर, कराडच्या पहिला महिला नगराध्यक्षा अर्चनाताई पाटील, ज्ञानदीप संस्थेच्या अध्यक्षा मधुराणी थोरात, प्रगतशील शेतकरी वर्षाताई देशमुख, अंगणवाडी सेविका उषादेवी संकपाळ, सेवाभावी परिचारिका सुनीता पाटील, अभिनेत्री व पत्रकार रुपाली जाधव यांना अध्यक्षा श्रीमती कल्पना जाधव व सौ रेवती बर्गे यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले। यावेळी न्यूज लाईन समूहाचे प्रमोद तोडकर, सागर बर्गे, अमोल टकले, सुहास कांबळे, गणेश सातारकर यांचीही उपस्थिती होती। द न्यूज लाईन अचूक वेधक।